अकोले तालुक्यातील लिंगदेव गावातील ग्रामपंचायतीने भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत महसूल भरण्यासाठी गावकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अभिनव पद्धतीने आज ध्वजारोहण केले. ग्रामपंचायतचा नियमित कर भरणाऱ्या 65 व्यक्तींचा सरपंचांच्या अध्यक्षतेखाली लकी ड्रॉ काढण्यात आला. लकी ड्रॉमध्ये नाव आलेले नागरिक सयाजी रेवजी हडवळे यांच्या हस्ते ग्रामपंचायतचे ध्वजारोहण करण्यात आले. लिंगदेवच्या सरपंचाच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. लिंगदेव ग्रामपंचायतच्या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून नियमित कर भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊन गावच्या विकासाला हातभार लागेल हेच यामागचे उद्दिष्ट आहे असं सरपंच अमित घोमल यांनी MH टाइम्स मराठीशी बोलताना सांगितलं आहे. प्रतिनिधी सुदर्शन कानवडे, MH टाइम्स मराठी, लिंगदेव, अकोले, अहमदनगर. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आमच्या गावामध्ये एक ग्रामपंचायतने आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला. त्या उपक्रमाची गावाने, तालुक्याने, जिल्ह्याने, राज्याने नव्हे देशाने या उपक्रमाची दखल घ्यावी. उपक्रमाचा असा आहे, प्रजासत्ताक दिन असो, 26 जानेवारी असो, 15 ऑगस्ट असो, त्या दिवशी ध्वजारोहण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरं केलं जातो. त्या त्या संस्थाचे प्रमुख ध्वजारोहण करत असतात. आमच्याही ग्रामपंचायतचा मान, आमच्या गावचे कार्यसम्राट सरपंच सन्माननीय अमितजी घोमल यांचा तो मान होता, परंतु त्यांनी एक चांगला पायंडा आमच्या गावामध्ये घालून दिला आहे. त्यांनी त्यांच्या मानाचा मोठेपणा दाखवून हा चांगला पायंडा आमच्या गावात घालून दिला आहे. याची दखल देशाने, राज्याने आणि ज्या ज्या ठिकाणी नेतृत्व करणाऱ्या सर्वच लोकांनी घ्यावी असा हा उपक्रम आहे. प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणं, त्याला मानवंदना देणं, त्याचबरोबर जी शासकीय देणी आपल्याला वर्षभरामध्ये भरावी लागतात, तो ग्रामपंचायतचा कर असून, शेतीचा कर असून, व्यवसाय कर असून, घरपट्टी असून, पाणीपट्टी असून, हेही भरणं आपल्या नागरिकाचं संविधानानुसार आद्य कर्तव्य आहे. परंतु आपण ते टाळण्याचा प्रयत्न करतो. सर्वच लोक ती वसुली त्या त्या संस्थेला वेळेवर देत नाही. आमच्या गावामध्येही ती वसुली 100% होत नाही आणि त्या अनुषंगाने गावातला जो नागरिक आपलं हे कर्तव्य पार पाडतो, 100% त्या ग्रामपंचायतीची वसुली देतो, अशा ग्रामपंचायत अशा वसुली देणाऱ्या लोकांमधून हा राष्ट्रध्वजाचं फडकवण्याचा मान सरपंचांनी स्वतःकडून न ठेवता या वसुली देणाऱ्या लोकांना दिला, याचं मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने लोकांच्या या ठिकाणी अभिनंदन करतो की असा उपक्रम त्यांनी राबवला. आणि आज एकूण 65 लोकांमधून चिठ्ठी टाकून आमच्या गावचे सयाजी रेवजी हडवळे यांना तो मान प्राप्त झाला. त्यांनी आमच्या गावचं ध्वजारोहण केलं आणि देशाने दिशा घ्यावी असा हा उपक्रम. कोणाच्या मनात काय कल्पना, कोणाच्या मनात काय कल्पना असते, परंतु खरंच आमच्या ग्रामपंचायतच्या सदस्यांनी, सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांनी हा उपक्रम घेतला आणि त्या उपक्रमाला सन्माननीय सरपंचांनी मनाचा मोठेपणा दाखवून जे कार्यक्रम हे राष्ट्रीय कर्तव्य त्यांच्या हातून पार पडणार होतं, की त्यांनी ते आपल्या 100% वसुली देणाऱ्या एका ग्रामस्थाला दिलं ही कौतुकास्पद बाब आहे. आणि या त्यांच्या या निर्णयाचा आमच्या लिंगदेवकरांना सार्थ अभिमान आहे. पंचक्रोशीतील सर्व लोकांनी याची दखल घ्यावी आणि असे वेगळे उपक्रम राबवावेत. गावच्या विकासासाठी सर्व ग्रामस्थांचं योगदान महत्त्वाचं असतं, म्हणून ही संकल्पना आम्ही सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांच्या डोक्यात आली आणि सर्वांनी मिळून हा विचार केला की गावच्या विकासासाठी, गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व ग्रामस्थांचं योगदान महत्त्वाचं असतं. त्यासाठी सर्व कर बरोबर घेऊन आम्ही ही पुढील वाटचाल आम्ही करत आहोत आणि आम्हाला याचा आनंद आहे. गावच्या विकासासाठी ही वाटचाल करताना आम्हाला सर्व ग्रामस्थांचं सहकार्य लाभत आहे, म्हणून सर्व ग्रामस्थांचं मी ग्रामपंचायतच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. जय महाराष्ट्र. जय त्यांनी आमच्या गावचे लोकप्रिय सरपंच आदरणीय अमित शेट्टी घोमल यांनी पंचक्रोशीतील सर्वांना आदर वाटावा असा उपक्रम स्वतःच्या पदाच्या अभिलाषांना ठेवता सर्वसामान्य माणसाला आपलं
आपलं अस्तित्व आपलं गावकरी आपल्या ह्या उद्देशाने आपल्याला बहुमान मिळतो असा आगळा वेगळा उपक्रम आमच्या सरपंचांनी पंचकुशीचा अध्यक्ष दाखवून दिला त्याबद्दल सर्व ग्रामस्थांतर्फे त्यांचे मनपूर्वक आभार.